तरी बोल चकारी मोडून गेली कसा घागरा लागत आहे ए मारतीया। तर मित्रांनो, ही आहे आपली गागर माशाची स्पेशल रेसिपी। आणि इकडे चिकन शिजतोय, अजून चिकनला उकळी आलेली नाही। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण जे मासे पकडले ते पूर्ण आहेत गागर मासे, आणि ते चांगल्या साईजचे बिग साईजचे मासे आहेत। तर मित्रांनो, आतापर्यंत आपल्याला असे गागर मासे लागले नव्हते, आणि आपल्याला उशीरही खूप झाला होता। जवळपास 1 ते 2 वाजले होते मासे पकडण्यासाठी। जवळपास आपण 1 तास ते 1.5 तास मासे पकडले आणि चांगल्या साईजचे पकडले, रेसिपी होऊन जाईल आपली, एवढे मासे पकडले। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनललाही सबस्क्राईब करा। तर बघू शकता आम्ही दोघेजण आलो या वेळेस, म्हणजे आपली गँग होती ते वेगवेगळी गेली होती। नदीला पाणी भरपूर आलं होतं, म्हणजे गढूळ पाणी होतं, आतापर्यंत गढूळ पाणी आलं नाही। त्यासाठी 1 ते 1.5 तासातच आपण भरपूर मासे पकडले, आणि पूर्ण जे आहेत ते गागरच मासे आहेत। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मित्रांनो, गागर मासा बघा कसल्या साईडचा लागला आपल्याला। कसा आवाज येतो बघा। तर मित्रांनो, दुसरा गागर आलाय, थोडी साईज लहान आहे याच्यापेक्षा बी। आपल्याला आज गागरच लागत आहेत, 2 लागलेत। दोन्ही पण चांगली साईज आहे। तर मित्रांनो, अजून एक गागर लागला आहे, तिसरा गागर, आणि साईज बघा याची पण, पहिल्या गागरसारखी साईज आहे। कसा ओरडला सुनिया, गागरच लागले आणि चांगल्या साईजचे लागले बघा। बघूया मोठा मासा कधी लागतो। अजून मोठा मासा लागले नाही, 3 गागर लागलेत आपल्याला। इथे 2 आहेत आणि त्याच्याकडे आहे 1 आत्ता लागलेला। वळतोय अजून, काय माहीत गागरचा ही काय। सोललंय वाटते, पाणी वाहत आहे त्यामुळं काही समजत नाही। अरे यार, काय जाल आहे बघू शकता। बळाटी म्हणतो आपण याला। वाढते बघा अजून, काय तंबू, तंबू लागला रे, तंबू तंबू लागला इकडे। इल फिश म्हणतो आपण याला, बघू शकता याला मार याला। एकदम छोटासा आहे, सापासारखाच आहे, बघू शकता। इल फिश किंवा आपण इकडं तंबू म्हणतो आपण याला। लवकर मरत नाही आपण, छोटा इल फिश लागलाय। मिला का? सर्पासारखाच आहे तो, सापच आहे एक प्रकारचा। काय करणार, याला इल फिश म्हणतो आपण। तर मित्रांनो, 15 मिनिटात आपल्याला एवढे 4-5 मासे लागलेत। तिच्या अरे पडती पडती पडती, आपण गागरच आहे, गिळलं नव्हतं आणि बरोबर। हा आपला 4th गागर, 1 तंबू आणि 1 बागड। अरे यार, मिस झालाय। वाढतोय की नाही माहित, काही नाही, ओढलं होतं एकदा। असं मोठा मासा अजून मिळाला नाही, काय माहित कधी भेटतो।
सोड डिल्ड सोड. अच्छा बे काय एकच आली का? दोन्ही आले असं. एखादी गुतला होता त्याला ढिले सोडू का? बळाटी लागली गुतून बसला एखादी. एक जबरदस्त भयानक ओल आहे वाटतं हे. पण आईला किलोची बळाटी किती वाढते बघा. किती छोटे बळाटी आहे वाढते तर अशी एकदम भयानक. कर भी बोल बोल याला म्हणते तर घागरा तांबे एवढा घागरा तरी बोल चकारी मोडून गेली. कसा घागरा लागत आहे ए मारतीया घागर बघ घागर कसा लागला. घागर बघ घागर चकारी मोडून गेली. इकडे 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 बघू शकता बडी साईज लागली. कसा आवाज देतो डर 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 भाजी. पहिली वेळेस बघाल मी एवढा घागर. पहिली वेळेस नाही खूप वेळेस असे मी किती तर पकडले. चकारी मोडून गेली राव. रावण काढवर हाताला लागते हे काय दिश मग लागलं. गिळला नाही पण हा जास्त गिळला नाही. घागर लय रट्टे रट्टे लागले रे. माय दाखवतात मावस नाही असं घेऊन पळाल. फाडून निघत नाही लागला ना. याला खूप लागले घागर तसे लागले रे. ते बघले प्रत्येक जणाकडे हेच आहेत. चार पाच सहा तेच आहेत. दात आहेत त्याला पुढे येतात का लागतात माटी मैया पकडा. घागर कापून काढत आहे ते तर आहेच. आता गळ इम्पॉर्टंट आहे. गळ नाही सध्या आपल्याकडे. हात कापल बरं नाही तर घागर पाहायला कसं लागला. सगळे घागरच लागले ती मासाला. तर मित्रांनो आपण एवढे मासे पकडले आज आणि हा एक बकला गळानेच पकडले हे तर रेसिपी होऊन जाईल आपली. तर मित्रांनो आत्ता बनवणार आपण रेसिपी आणि ही आपण घागर मासे आज पकडलेले होते त्याची स्पेशली आपण रेसिपी बनवणार. सोबतच चिकनचीसुद्धा बनवणार रेसिपी. आज दोन दोन रेसिपी होणार म्हणजे चिकन पण आणि मासे पण होणार. हा माशाचा मसाला आहे आणि चिकनचा वेगळाच आहे तर दोन्हीही रेसिपी आपण एकाच वेळेस करणार आहोत. तर मित्रांनो पहिले आपण घेऊ सर्व मसाले टाकू म्हणजे मसाले बनवून घेऊ. तेल थोडं कमी झालं कारण आपल्याला रेसिपी दोघापुरतीच बनवायची आहे त्यामुळे ऑइल जास्त नाही वापरत आपण. ठीक आहे दाळवा आहे का? थोडंफार दाळवा टाकून घेऊ. यानंतर आपले थोडेसे मासे. करणार चिकनची रेसिपी. चिकन इकडे बाजूला ठेवून दिले. तर मित्रांनो आता करणार आपण चिकनची रेसिपी. बघू शकता
तर मित्रांनो, ही आहे आपली गागर माशाची स्पेशल रेसिपी. आणि इकडे चिकन शिजतोय, अजून चिकनला उकळी आलेली नाही. मस्तपैकी याला उकळी आली. आता थोड्या वेळाकडे हा रेसिपी होऊन जाईल, नंतर याला नंतर आल्यानंतर करूया आपण जेवण.